नमस्कार, बी सी एन न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. संस्कृतीच्या क्षितिजावर पहाट नवी उजळून आली, आयुष्यात पुन्हा नव्याने क्षण मोलाचे घेऊन आली. वेचून घेऊ क्षण सारे ते, आनंदे करू नववर्ष साजरे. बी सी एन परिवारातर्फे आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचे पदार्थ करून सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठी जाणून घेऊया आपण गुढीपाडव्याचं महत्व. गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडव्याचं महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो. याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलांचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य आहे. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळी केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याची माहिती असायला हवी. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांची हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे, आनंदाचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो. सोबतच घराबाहेर आकर्षक रांगोळी काढली जाते. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. पारंपरिक वेशभूषा केली जाते. लेझिम, ढोलताशे आणि भव्य दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते, ज्यामध्ये समाजातील लोक सहभागी होतात आणि मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. तर आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण गुढीपाडव्याचं महत्व जाणून घेतलं. सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाचे उदाहरण आणि सुखांची बरसात, दिवस सोनेरी, नव्या वर्षाची नवी सुरुवात. गुढीपाडव्याच्या भरभरून आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.